दीपावली जसा दिव्यांचा उत्सव, आनंदाचा उत्सव, तसेच तो खाद्य पदार्थांचाही उत्सव आहे. सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी सैनिक घरापासून दूर आहेत, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं हिंदू नववर्ष, भारत विकास परिषद, आनंदवन मित्र मंडळ आणि विविसू डेहरा यांच्या संस्थेमार्फत जम्मू आणि भुज येथील सैनिकांना दिवाळी फराळ रवाना करण्यात आला आहे. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर आपले रक्षणासाठी उभे आहेत, त्यामुळे आपण दिवाळी आपल्या घरामध्ये सुरक्षितपणे साजरी करू शकतो. देशवासियांच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे आहेत, त्यांची दिवाळी गोड व्हावी तसेच त्यांना दिवाळी फराळांचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने हिंदू नववर्ष, भारत विकास परिषद, आनंदवन मित्र मंडळ, विविसू डेहरा या संस्थेमार्फत तवांग, उधमपूर, बीएसएफ, शिलाँग, लेह, जम्मू, भुज या ठिकाणी दिवाळी फराळ पाठवून देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जम्मू आणि भुज येथे 3,000 फराळांचे बॉक्स पाठवण्यात येणार असून 1,500 बॉक्स रवाना झाले आहेत. या बॉक्समध्ये शेव, चिवडा, चकली, लाडूंचा समावेश आहे. हे बॉक्स शहरातील चिंतामणी हॉलमध्ये तयार करण्यात येत आहेत. या संदर्भात विविसू डेहरा संस्थेचे कुणाल सुतावणे आणि भारत विकास परिषदेच्या ज्योती कानेटकर यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, भारत विकास परिषदेतर्फे मी ज्योती कानेटकर बोलते आहे. मागच्या वर्षी आपण दूरस्थ सीमेवरील जवानांना दिवाळी फराळ पाठवायचं असं ठरवलं. गेल्या वर्षी आपण 14,000 लाडू त्यांना पाठवले. असं विचार आला मनात की आपण इथे दिवाळी साजरी करतो, सगळे सण साजरे करतात आणि ते आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. त्यांनीही आपल्याबरोबर प्रत्यक्ष येऊ शकत नाही, पण त्यांनी तिथे साजरी केली पाहिजे. आपण जे इथे खातो, आपण जी मजा करतो, तर त्यांना तिथे त्यातला काही अंश मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. हा सगळा उपक्रम लोकसहभागातून केला जातो, लोकांचीकडनं देणगी गोळा केली जाते आणि त्याप्रमाणे आपण ते पाठवतो. दिवाळीचे असे आपण यंदा 3,000 बॉक्स पाठवायचं, आत्तापर्यंत 3,000 बॉक्स आपण पाठवणार आहोत. अजून जसजशी देणगी येईल तसतसं आपण वाढवू. दिवाळीच्या फराळामध्ये शेव, चिवडा, चकली आणि लाडू असं आहे. आता कुणाल सांगतील, विविसू डेहराचं कुणाल. नमस्कार, मी कुणाल सुतावणे, डोंबिवली विविसू डेहरा या संस्थेचं प्रतिनिधित्व करतो. चार संस्था एकत्र येऊन आपण काम करतो आहे. भारत विकास परिषद, आनंदवन मित्र मंडळ मुंबई आणि दहिसर हिंदू नववर्ष स्वागत समिती. या फराळीच्या बॉक्समध्ये आपण बघू शकता, लाडू आहे, चार पौष्टिक लाडू आपण टाकलेले आहेत. चकली आहे, 6 चकल्या, 150 ते 200 ग्रॅम चिवडा आहे आणि तसंच शेव, असे 4 आयटम आपण दिलेले आहेत. आपण हा फराळ जो पाठवतो आहे तो उधमपूर, जम्मू, भुज, त्याचबरोबर तवांग, अरुणाचल प्रदेश, मेघालय, बीएसएफ, लेह आणि अशा प्रकारचे जे भारतीय सीमा ज्या आंतरराष्ट्रीय बॉर्डर्सला आहेत तिथे आपला हा फराळ जातो. टार्गेट 7 ते 7,500 तर टार्गेट असेल यामध्ये. आणि उद्दिष्ट एकच की आज ते तिथे आहेत म्हणूनच आपण उद्याचा दिवस बघू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि उत्सव साजरे करू शकतो. ही एकच भावना मनात ठेवून लोकसहभागात पुन्हा आपण उपक्रम करतो. धन्यवाद.